आपल्या भजन ऐकू आणि मग तुझी कृपा तारी आजगा एक तारी गाते गङ्गा तुझी कृपा आजगा जगा एक तारी गाते अभङ्गा जवळी गजानन गजाने जवळी दीनया पंगा तुझी कृपा तारी जगा अभंगा तालसूर तुझी आरंगी रंगे तुझे नाम त्यात तरंगे, ताल तालसूर तुझी आ, शब्द शब्द रूपाई से शब्द शब्द घे से विनायक श्री ओम्कारा विनायका श्री ओम्कारा जशी भावरंगा तुझी कृपा जगा सरक्तंगा, तुझी कृपा तारी, जगा, एक तारी या जगा एकी गाते अभङ्गा गजानना घेई जवी गजानना घे जवी दीनया पंगा तुझी कृपा जगा एक तारी गाते अभंगा तुझी कृपा तारी या जगा एक तारी गाते अभंगा एक तारी गाते अभंगा ओ श्री सरस्वतै नम ओ श्री गुरुभ्यो नम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परीयोगेश्वरासे कवी वाल्मी सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ नमस्कार तुम्हा सगळ्यांना या गणपती उत्सवाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि आपणही एक वेगळ्या तऱ्हेनं गणपतीला विशेष वंदना करणार आहोत तर आपण आधी पटकन म्हणजे पटकन म्हणजे इंटरनेट वर कोळवणचा जो चेन्नई मिशनचा परिसर आहे त्याला भेट देऊ तिथे एक सुंदर सुंदर गणपतीचं मंदिर आहे हम्म त्या मंदिरात आपण जाऊ आणि त्यातली आपली ट्रॅडिशनल रामदास स्वामींनी रचलेली मराठी आरती गणपतीची आहे त्यानंतर पूज्य स्वामी तेजोबाईंदांनी सुद्धा एक मराठीमध्ये या प्रणव गणेश साठी एक वेगळी आरती केली ती पण आपण पाहू आणि नंतर आणखीन एका तऱ्हेनं आपण वेगळ्या तऱ्हेनं गणेश वंदना आपण आज बघणार आज आपण आता चला आपण तर या प्रणव गणेश मंदिरात जाऊ फार सुंदर आहे हे मंदिर आता आपल्या प्रवचनाला आले आज प्रकाशी नाही आहेत पण पौर्णिमाताही आहेत त्यांनी सगळ्यांनी लिखित जपक लिहून ओम गंगणपते नमा असं लिहून या मंदिराच्या पायाभरणीमध्ये त्या पोथ्या सगळ्या भक्तांनी केलेल्या ठेवल्या आहे म्हणजे लिटरली या भक्तां आपल्यासाठी गणेश भगवान उभे आहेत आपल्या प्रार्थनेला बळ देत उभे आहे गणेश भगवान तुम्हाला कधी गेलात तर तिथे अशा तर त्याच रसले पायाचं हे त्या ना त्या दिसतात सगळ्यांच्या ठेवलेल्या तिथे ठीक आहे आता गणपतीच आपण दर्शन घेऊ आणि आता आपण मंदिरात जाऊ

छठ नम स प्रभु विनय हमारे देव बद चरण की छेठ प्रभु विनय हमारे देव बद चरण थी आरती थी आता आपण एक संत अमृतराय महाराज म्हणून पैठणमध्ये संत होऊन गेले अतिशय वेगळ्या तऱ्हेचे हे संत आहे बघा यांचा काळ आता सोळाशे अठ्ठ्याण्णव ते सतराशे त्रेपन्न साम तर त्यांचा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होत त्यांच आणि त्यांनी त्यांचं विशेष म्हणजे त्यांनी एक नवीन काय म्हणायचं कविता प्रकार म्हणा नाट्य प्रकार म्हणा नृत्य प्रकार म्हणा एक मराठी भाषेमध्ये रुजू केला त्याच नाव आहे कटाव तर हा कटाव जो आहे तो असं म्हणतात जाणकार लोक कि हा भा हा कटाव रचना आणि कटाव प्रकार हा नृत्य पद्य आणि गद्य या तिघांच्या सीमा रेषेवर आहे ते शब्द रचना म्हणायची झाली तर शब्द वापरायचे सिमिली उदाहरण द्यायचं झालं तर ते आजकालचं रॅप म्युझिक असत ना त्याच्या त्याच्यासारखं वाटतात म्हणजे शब्द इतके भराभरा उच्चारायला लागतात योग्य तऱ्हेनं उच्चारायला लागतात तुमच्या श्वासावर नियंत्रण लागतं असं पुष्कळ त्याला खूपच नवीन प्रकार आहे तर त्याच्यावरती हा जो आता आपण कटाव ऐकू आता असं आहे शब्द नुसतं उच्चारण जरी आपल्याला जमलं शब्दाकडे लक्ष द्यावं असं वाटतं मग शब्दाकडे लक्ष दिलं की संगीताकडे दुर्लक्ष होतं संगीताकडे लक्ष केलं तर नृत्याकडे दुर्लक्ष होत तर तीन फार सुंदर प्रकार हा अमृतरायांनी कटाव जो आहे तो कथकली नृत्य आणि पद्य आणि गद्य या तिघांच्या सीमारेषेवर आहे आणि विशेष म्हणजे तो सा। और हे तार सप्तक आहे की नाही सारे गम पद निसा तर त्याच्यावर त्यांनी हे आहे त्याच्या सात कडवी याची गणपतीची आता आपण बघूया हे नृत्य प्रकार जो आहे ते अशोक दा रानडे नावाचे अत्यंत थोर संगीतज्ञ होऊन गेले तर त्यांच्या त्यांना एक वाहिलेली संस्था आहे त्यांनी केलेली तर त्यांच्या तर्फे ही रचना आहे आणि आपल्या दासबोद्वारे वर्गामध्ये आपण गातो ज्यांची ज्यांची गाणी सादर करतो कल्याण ते साळूनके त्या पण ह्या समूह गानामध्ये त्या पण एक गायक आहे हम्म ते ऐकूया फारच लक्षवेधी प्रेझेंटेशन आहे

सुरचालक त्रिभुवनि शम्भु बाल भव जाल तेन्द्र जञ्जाल करण कर स्मरण ते सप्तकाल करि नृत्य कर सतो झुण 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 फणि तनो कुल 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 वाय वाकि पदि नाग बन्ध कटि लल 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 <laughs> का मला तर फार किती वेळा बघितलं तरी शब्दाकडे लक्ष द्यायचं तालाकडे का स्वराकडे का नृत्याकडे आणि ते आ नवीन प्रकार या अमृतरायां त्यांचा पण भजन बघितलं होतं मध्ये फार सुंदर रचना असतात त्यांच्या ठीक आहे आपण गणेशाला पुन्हा एकदा वंदन करून आता आपण आपल्या समासाला सुरू करू आता आपला हा अं काळ निरूपणावरती आपला विषय चालू आहे हम्म तर आता गेल्या वेळी आपण काय बघितलं गेल्या वेळे सर्वप्रथम आधी या काळ निरूपणाची तीन वेगवेगळ्या काय म्हणतात ते बाईट साईज मध्ये घडण बघितली या समासाची कि आधी एक निरनिराळ्या दृष्टिकोनातून डिफरंट डायमेन्शन पण हे खरे नाही म्हणजे प्रत्येकाला वरवर पाहता वाटत व्यवहार म्हणून या डायरेक्शन या काळाच्या विभागणी समजू शकते पण हे खरं नाही त्यांना समर्थन आपल्याला उच्च भूमिकेतन काळ म्हणजे काय समजून घ्यायचंय हम्म तर त्यासाठी आपण काय बघितलं कि त्याचा आपण तीन भूमिकेतन काळाचं गेल्या वेळी वर्णन बघितलं अं हा काय बघितलं कि भौतिक आधीदैविक आणि आध्यात्मिक तर आधी भौतिक ता ताप आधी दैविक ताप आपण बघितले होते पण आधी भौतिक ताप म्हणजे काय ता 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 की आपल्यातच जे बदल होतात ना गुणव्यतरित म्हणजे आपल्या प्रॉपर्टी सस्टन्स अँड ऍट्रिब्युट असं आपण तसं गेल्या भाषांतर केलं होतं की त्याच्यामध्ये बदल होतात की आता काय माझी शक्ती कमी होत आहे जास्ती होत आहे मग बदल जाणवतो की नाही आपल्या अशामध्ये झाले हा गुण व्यतिक्रम नाम काल नंतर काय संयोग वियोगामध्ये ज्या गोष्टी आपल्या हातात नाही पण घडतात त्या आता त्याला दैवी त्यांच्या फोर्सेसनी घडतात असं म्हणावं होतं पण संयोग वियोग करता कोण जो प्रत्यक्ष व्यवहारात दाखवता येत नाही करता त्याला म्हंटल का पण समर्थांना आपल्याला काळाची असं एक म्हणू की सर्व जेनेरिक डेफिनेशन दे, समजताना द्यायचे की ते म्हणतात क्रमसंित का त्याचा पण एक मध्ये गुरुदेवांचं वाक्य बघितलं होतं की इंटरव्हल बिटवीन टू इव्हेंट मग आता प्रश्न असा आहे इंटरव्हल बिटवीन टू इव्हेंट्स आपण काय म्हणतो हा सोपं आहे समजायला पण समजा मला तर त्या जा इव्हेंटची जाणीव नसे मला तर इव्हेंट्स माझ्या माझ्या ख्याली इव्हेंट्सची नोंद झाली नाही काळ आहे का नाही <laughs> हा समर्थ म्हणतात ते सांगा की काळ आहे का नाही मग तुमच्या तुमच्या खात्री तुम इव्हेंटची नोंद झाली नाही मग काळाला काळ आहे का किंवा काही वेळेला आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो काही दे तिकडे मी पाहणार नाही तिकडे मग ह्या ह्या त्या काळ माझ्या ताब्यात आला मला त्या इव्हेंट्स मी दुर्लक्ष करत आहे की माझ्या खादी त्याची काही किंमत नाही याला समर्थ विवेक म्हणणार आहेत की आपल्या ध्येयाला अनुसरून विवेक केला की आपल्याला ते काळाच्या पलीकडे नेणार आहेत आता हे ऐकायला खूप असं वाटतं बापरे काय होणार आहे काळाच्या पलीकडे नेणार म्हणजे पण आपल्या आपल्याला जे काळाचं बंधन वाटतं ना ते समर्थना घालवायचंय हम्म त्यात आपण बघूया की गेल्या वेळी कसं म्हणले की समर्थने सुरुवात केली कलिक बघा आध्यात्मिक भूमिकेवरूनच डायरेक्ट सुरुवात केली की आधी मूळ जगदीश्वर होता त्याला ज्या शक्तीची जाणीव झाली त्याला ते मूळ माया म्हणाले आणि पुढे हा अष्टदा प्रकृतीचा विस्तार झाला हा सृष्टिक्रम आकारला एकदा सृष्टी आकारल्यानंतर त्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होते त्याच्यात काळ आहे हम्म तर असं आहे बघा की आपण जर ह्या रचनेच्या अंतर्गत काळ आहे तो व्यवहारी काळ जो घड्याळातला काळ तो सगळ्यांना सारखा आहे पण आपल्याला साधक म्हणून आपली आयडेंटिटी या व्यवहारापुरतीच काही आपली आयडेंटिटी मर्यादित नाही नुसती एवढीच जर मर्यादित धरली तर मग आपल्याला आपली पुरीशी सगळी जाणीव होणार नाही हे म्हणजे कसं आहे माहिती का समजा एखादा आपण नाटक बघत आहोत आणि एखादा डायरेक्टर आहे लेखक आहे त्यात नाटकात एखादं दे मुख्य पात्र आहे आपण जर म्हणू की नाही नाही मी ह्या नाटाला फक्त त्या भूमिकेतला नायक म्हणूनच ओळख आपल्याला त्याची खरी ओळख झाली का नाही झाले किंवा एखादा लेखक आहे आपण म्हणून नाही आम्ही फक्त त्याच्या पुस्तकांमधूनच ओळखतो बाकीच मला काही माहिती नाही मग त्याची सर्वांगाने आपल्याला त्याची पूर्णत ओळख झाली असं वाटत नाही म्हणून आपल्याला आपली सगळ्या दृष्टिकोनातनं ओळख व्हायला पाहिजे नुसती व्यवहारापुरती नाही कारण असं आहे कितीही व्यवहाराचा विचार केला तरी सुख दुःख कधी ना काहीतरी ते व्यवहार न समजता येतं की नाही आपल्यापाशी येत त्याच उत्तर सापडत नाही आपल्याला ना। आणि दुसरं एक बघा आता आम्ही बालविहार घेतो युवकांबरोबर चर्चा करतो युवकांमध्ये चर्चा होती ही लाईफ म्हणतो सगळ्यांना डिफरंट आहे म्हणले का डिफरंट आहे नुसतं म्हणायचं नाही की लाईफ इज डिफरंट टू एव्हरीबडी म्हणजे सगळे म्हणले एक वेळ मुलगा हो म्हणला मी असा विचार नव्हता केला की आपण सगळेजण तोंडानेच जेवतो नाकाने श्वास घेतो सूर्य सगळ्यांना पूर्वे पूर्वेलाच उगवतो पश्चिमेलाच मावळतो सगळ्यांना हे पृथ्वी आप तेज वायू हे सगळे सारखीच आहेत मग आपल्याला प्रत्येकाला जग वेगळं का वाटत ते अर्थातच ह्या वस्तूंमध्ये नाही वाटत ते वेगळं ते आपल्या मनामध्ये जे रागद्वेष आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे जग वेगळं वाटत वेगवेगळं वाटतं मग ते वेगळं वाटतं म्हणजे काय वाटतं ते आपल्याला समजून घ्यायचंय कारण आपल्याला सुख दुःख तिथन मिळतं की नाही म्हणून हा ते हे त्याला त्यांनी उपमा दिली आकाशासारखी की हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही हा सिद्धांत आहे की निश्चळ आत्म्यामध्ये काहीच नाही काळ वेळ सृष्टीची उत्पत्तीच नाही तर काळ कसा का असेल हम्म म्हणजे अपवादीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला येरवी पाहता काळाला ठावच नाही हे एरवी पाहता काळाला ठावच नाही ह्याच्याकडे आणि निराकारी वेळ नाही म्हणजे काय त्याला आपण गेल्या वेळे असं म्हटलं कालो जगत भक्ष का। या सगळे हे जे जग आहे ते काळामध्ये विराम पाहत म्हणजे काय आणखी होत तर आपण एक वेगळ्या तऱ्हेनं म्हटलं की आत्मा काळात आहे की आत्म्यामध्ये काळ आहे आणि त्यासाठी आपण एक छोटी एक टेस्ट आपली घेतली आणि त्याच्यामध्ये आपण निष्कर्ष असा काढला आत्म्यामध्ये काळे म्हणजे हा शुद्ध चैतन्य आहे त्यातन काळ तयार झाला म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये की मूळ माया बघाय समर्थाने कसं सांगितलं मूळ माया जगदेश्वर मग मा पुढे अष्टदेचा विस्तार मग मी सध्या ज्याला मी जीव समजतो हो मी अष्टधा अष्टदा प्रकृतीचा आहे माझी आयडेंटिटी अजून माझी आयडेंटिटी शुद्ध चैतन्य नाही झालेली ती करायची आहे समर्थन ह्या दृष्टिकोनातर ते म्हणले की निराकारी काळ वेळ काहीच नाही जीवाला असं वाटतं की हो माझ्यावर काळाची सत्ता आत्मा म्हणजे आत्मा शब्दाचा आणखीन एक काय अर्थ वाटतो मी मी स्वतः माझ्यावर काळाची सत्ता चालते किंवा मला काळामध्ये माझं मला काळावर बद्ध नाही हे एक अज्ञानी दृष्टिकोन पण म्हणले उपाधी जो करून उपाधीमध्ये आहे तर आपला काळ दिसून येतो एक मला गमतीचं उदाहरण सांगतो की कसं त्या उपाधीमुळे काळाने बांधलेलं होत आता हे विभूतीचं आश्रम की नाही तुम्हाला तिथे दर फेब्रुवारी महिन्यात दर फेब्रुवारी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अंदाजे पहिल्या आठवड्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संगीत महोत्सव तर तिथे प्रसिद्ध संतूर वादक रवी शर्मा जे आहेत ना संतूर वादक ते आपल्या शिष्यांना घेऊन तिथे येतात त्या विभूती आश्रमामध्ये रियाज करायला त्यांची कला सादर करायला तर एकदा त्यांनी आपल्या संतान गुरुजींना ती कला पेश करायला सांगितली गुरुजी काय म्हणले म्हणजे हे कलाकार असतात ते त्यांना त्यांच्या म्हणजे म्हणे त्यांचा कलेमुळे त्यांना अमुकच वेळी तर वेळेचं बंधन त्यांना पाळता येत नाही जे कलेमध्ये गुंतून जातात त्यांना श्रेष्ठ कलाकारांना ते म्हणले तुम्हीच नको मी मला सहाला जायचंय कुठे त्यांना जायचं होतं का आधी कबूल केलं होतं की जाय तिथन बाहेर पडायचं होतं म्हणले नको त्याने त्या शर्माने सांगितलं नाही नाही माझा कार्यक्रम मी सहाला संपेन शेवटी तरी संपवला ते म्हणले की मला तरी संपायला सांगितलं अगदी रंगला होता तेव्हा गुरुजी म्हणले म्हणजे तुम्ही एरवी जर विचारलं असत मी काय वाजव ते जनरली कलाकार असे गुरुजींना किंवा यांचा विचारतात बघा मी कुठला राग वाजवू काय पेश करू म्हणे तुम्ही जर मला मला जर जायचं नसतं म्हणजे तुमची कला इतकी श्रेष्ठ आहे तुम्ही जर मला विचारलं असतं क्या, क्या बजाव हिंदी मध्ये बोलत होते क्या बजाव म्हणे मी तुम्हाला सांगितलं असतं सुबे के छे बजाव <laughs> <laughs> की म्हणजे रा, रात्रभर कला कार्यक्रम काही बंधन नाही पण म्हणले हम सब काल के बंदे होय असं म्हणले की मला जायचंय आणि ते मग निघताना तिथे एक धोकादायक वळण होतं नंतर म्हणले मला ड्रायव्हरला या संकटात नव्हतं टाकायचं त्या धोकादायक वळण बघा संत कधी कधी हृदय असतात ते म्हणले माझी करमणूक नंतर त्या ड्रायव्हरचा जीव धोक्यात नको म्हणून ते लवकर निघाले बघा तिथे पण त्यांना वेळेच कसं म्हणलंय तुम्ही एवढे श्रेष्ठ कलाकार आहात त्यांना कल्पना आली की त्यांची कुचंबना होते कला पेश करायला श्रेष्ठ गायक तर खरे वादक तर खरेच शिवकुमार शर्मा म्हणजे एरवी विचारलं असत म्हणलं म्हटलं असत सुभेक्या छे <laughs> तर एरवी पाहता काळाला ठाव नाही पण व्यवहार काळामध्ये चा बर आता हे दुसऱ्या दुसऱ्या शब्दामध्ये आत्म्यावर काळाची सत्ता चालत नाही काळ आत्म्याच्या स्वाधीन आहे याच अर्थाने बघा आपण रामायणाचं वर्णन वाचतो आता आमचं तुलसी रामायण सुरू होत आहे तर राम जन्माच्या वेळी असं सांगतात कि जणू काही अयोध्येमध्ये मध्ये ते सेलिब्रेशन इतकं लोक इतके दंग होऊन गेले होते काळाचं भान हर हरपलं होत तर जणू काही सूर्य महिनाभर जागचा हल्लाच नाही असं वर्णन आहे बघा गदिमांनी <laughs> एक वर्णन केलं की के सूर्य जागचा हल्लाच नाही म्हणजे काय काळाचं भानच नाही किती वाढले वगैरे या अर्थानं काळाची सत्ता नाही बर आता पुढे काय म्हणले की आपल्याला काळ कसा समजतो आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोली जे विलंबास त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे हे विलंब रूप काळास म्हणजे ह्याच आपण गेल्या वेळेस भाषांतर केलं इंटरवल बिटवीन टू इव्हेंट्स इज टाइम मग आता ते इंटरव्हल मी मी ज्याला समजतो इंटरव्हल ती माझी बुद्धी कुठे व्यापलेली आहे कुठले इव्हेंट्स मी नोंद घेतोय कुठले नाही हे अर्थात माझी व्हॅल्युएशन सिस्टीमवर अवलंबून आहे ते मला कुठले इव्हेंट महत्वाचे वाटतात आणि कुठले नाही तर आता हे काळाच्या दृष्टिकोनात निरळ्या दृष्टिकोनातनं डिफरंट डायमेन्शन एक टाइम आहे पण हे सगळे काय म्हणतात बरोबरच क्लासिफिकेशन आहे हे खरं नाही कसं म्हणले सूर्या करिता विलंब कळे गणना सकळांची म्हणजे या सूर्यामुळे आपण सगळी सूर्या पृथ्वीवर आपण राहतो त्याची कालगणना सूर्याच्या गतीनुसारच आपण आपली होते की नाही ती सूर्याच्या सावलीची सुद्धा घड्याळ बनवली ती बघा आधी त्यानुसार वेळ सगळ्यांना होते आणि अशीच अशाच तऱ्हेनं बळापासून युगापर्यंत कालगणना पृथ्वीवर सूर्याच्या याच्यानुसार आहे ती सुद्धा सगळ्यांना सारखी नाही बर का मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही जिथे राहतो ना तिथे अनेक जणांचे वेगवेगळ्या तऱ्हेचे असे कुत्रे आहेत खूप आहेत तर एलिव्हेटर मध्ये एक जण भेटले मग त्या लोकांचे अशी अपेक्षा असते की त्यांनी बोलावं कुत्र्याबद्दल आपल्या हातांचं कौतुक करावं एक दिसले तर त्यांना मी विचारलं जरा बरं दिसत नव्हतं त्या कुत्र्याला तब्येत त्याची काय मला जेवढं काय थोडंफार समजतं त्याच्यावरून ते मी म्हटलं काय वय आहे कुत्र्याचं तुमच्या तर ते म्हणले इन ह्युमन इयर्स इज नाईन्टी इयर्स ओल्ड म्हटलं मग ह्युमन इयर्स नाईन्टी इयर्स ओल्ड मग म्हणजे काय नाही म्हणजे कुत्र्याच त्याच वय फक्त म्हणले तो काय सतरा वर्षाचा आहे पण त्याच कुत्र्याचं एकंदर आयुष्य जर शंभर वर्ष धरलं मनुष्यच धरलं तर आता अत्यंत वृद्ध झालाय असं त्यांना सांगत मग मग त्याची वर्ष माणसाची वर्ष वेगळी आहे आणि आपण सर्व पृथ्वीवर राहतो बघा <laughs> तो सुद्धा काळ म्हणजे एक अशी रिलेटिव्ह डेफिनेशन आहे की नाही प्रत्येकाची ही खरी नाही हम्म पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष दिवसा, रात्रा। रात्रा होता। मास पक्ष म्हणजे पंधरवडा दोन पक्ष मिळून एक महिना संस्कृतमध्ये दिवसा म्हणजे डे दिवसाला अहो म्हणतात आणि रात्र अहोरात्र मिळून एक चोवीस तास होत म्हणजे असे त्यांचा पंधरवडा होतो मास होतो हम्म षड्मास वरी युगास खाव झाला असे आपण महिना आणि यांची गणना केली कळी संख्या चालली भूमंडळी देवांची आयुष्ये आगळी शास्त्री निरूपिली आता म्हणले ब्रह्मदेवाच पण ब्रह्मपद नाही ब्रह्म ब्रह्मपदी ब्रह्म, ब्रह्म जे बसले आहे ब्रह्मदेव त्यांना पण आयुष्य आहे की नाही त्यांना पण आयुष्य आहे तर त्यांचं चार लाख त्र्याऐंशी हजार वर्ष त्यांचं म्हणजे एक दिवस आणि असं शंभर वर्ष त्या ब्रह्मदेवांचं आयुष्य आय। आहे पण आहे जे काय आहे ते आहे त्यांचं आयुष्य ते देवत्रयाची खटपट सूक्ष्म रूपे दंडक सांडिता लोकास होते हे कसं माहित आहे का आता बघा ते ब्रह्मदेव जरी झाले किंवा आपण प्रजापती म्हणतात भगवान जे होते ते ते जरी झाले त्या सृष्टी निर्माते त्या तर त्यांना त्यांच्यात पण रागद्वेष असतात त्यांना पण रागद्वेष असतात त्यांच्यातही भांडणं होतात म्हणजे खूप वर्ष जगले याचा अर्थ रागद्वेषाच्या पलीकडे गेले किंवा त्यांच्या आनंदाला कोणी धक्का लावू शकत नाही असं नाही असं नाही हम्म आता दक्ष प्रजापती होते ते सभेमध्ये आले आणि शंकर भगवान उभे नाही राहिले मग त्यांना राग आला मग आता मग असं त्यांचे हे सगळे दंडक सांडिता चटपट लोकांस होते मिश्रित त्रिगुण निवडेना सृष्टी रचना कोण थोर कोणसाना कैसा म्हणावा बघ या या श्लोकाकडे आपण थोडा लक्ष देऊ आता बघा मिश्रित गुण निवडेना तेणे आद्यंत सृष्टी रचे रचना मिश्रित त्रिगुण म्हणजे काय ही जी सृष्टी रचना आहे सगळी आपण आता पुष्कळ वेळा ऐकलंय पण ती आधी सृष्टी आहे आणि मग हे त्याच्यामध्ये जे व्हरायटी आपण म्हणतो सृष्टीमध्ये ती या त्रिगुणात येते की नाही या त्रिगुणांशिवाय वेगळी पदार्थ रचना असेल का तर संशोधन ज्याला आपण आधुनिक संशोधन किंवा मॉडर्न सायन्स म्हणतो त्याची मर्यादा काय आहे त्याच प्लेईंग फील्ड हे मिश्र त्रिगुण हे त्याचं प्लेईंग फील्ड आहे बघ हे मॉडर्न सायन्स हे पदार्थ आणि गुण सबस्टन्स एट्रीब्युट्स यांचं क्षेत्र म्हणजे मॉडर्न फिजिकल सायन्सेस ज्याला आपण म्हणतो मटेरियल सायन्सेस ते ह्याच्यामध्ये सा। ये येतात ये की नाही आणि ह्या त्यात त्या, जे आपलं जे जीवन जे आपण म्हणतो पृथ्वीवरच त्या त्रिगुणाचं साम्राज्य आहे किंवा ज्याला आपण फील्ड ऑफ मॉडर्न सायन्स मध्ये थिंग्स अँड प्रॉपर्टीज म्हणतो ह्यानी सृष्टीची रचना कधीतरी लागेल का कारण हा सगळा सृष्टीचाच भाग आहे म्हणून म्हणलं याच्यामध्ये लहान थोर असं म्हणता येणार नाही कसं आहे का आता बघा आता आपण पृथ्वीमधले जे पदार्थ आहे त्यातला कोण चांगला कोण थोर कोण साना आता सध्या आजकाल आपण हेल्थ खूप ऐकतो प्रकृतीच मग म्हणले साखर चांगली का वाईट मग आता त्याला उत्तर असं आहे इट डिपेंड <laughs> इट डिपेंड तुमची साखर ब्लड शुगर लेवल लो असेल तर डॉक्टर म्हणजे अरे याला साखर द्या शुगर द्या याला तर कोलॅप्स होईल हा पण जरूर असेल तर पण नसेल तर उगीच ब्लड शुगर आधीच हाय असेल तर मग साखर चांगली नाही मग साखरेमध्ये असं इनहेरंटली स्वतःची स्वभावता चांगली वाईट असं काही सांगता येणार झोप चांगली का वाईट दमला असा विश्रांती पाहिजे असेल तर झोप चांगली प्रवचनात झोप वाईट <laughs> किंवा घ्या हवी तर <laughs> आता पण झोप जरूर आहे जर थकला असाल तर म्हणून सांगायचा सा मुद्दा असा की अशी कुठलीही गोष्ट या सृष्टीतली चांगली वाईट श्रेष्ठ अशी ठरवता येत नाही मग एक जण म्हणेल नाही मला हे महत्वाचं वाटतं दुसरा दुसरा महत्वाचं तर याचा कोण थोर कोण साना कैसा म्हणा सांगता येत नाही हम्म म्हणून म्हणले बघा हे असं असल्या कारणानं फार महत्वाची उभी आता जी आपण आता बघतोय ती असो हे जाणत्याची कामे नेणता उगाच गुंते जाणो प्रत्येक हाई जान पाडावी मला आता एक गमतीचं सा उदाहरण सांगतो तर खूप वर्षापूर्वी असा ख्रिसमस पार्टी दिवाळी पार्टी वगैरे त्यावेळेस आम्ही जात असे कधी जायचो ते एक ठिकाणी तर ते एक जण होते ते हेल्थवर त्यांचं त्यांचा आता हेल्थचा विषय निघाला म्हणून मला आठवलं तर ते एक जण त्याची खूप चर्चा चालली होती की हे खाणं चांगलं ते नाही मग की डाएट डायट डाएट डायट तमक डायट पुष्कळ त्यांचं खूपच चर्चा चालली मग काय ते काय ड्रिंक्स वगैरे आले मग ते सगळं घेतलं मग ते एक जण गप्प बसले होते ते म्हणले तुम्ही का बोलला नाही ते म्हणले म्हणजे एवढं सगळं करून आयुष्य वाढवण्यासाठी करताय आयुष्य वाढल्यावर करायचं काय याबद्दल कोणीच बोलत नाही <laughs> <laughs> त्यांना ते, ना, ते, ना ते आवडलं नाही बघा पण म्हणले तर ठीक आहे कारण का आज समर्थ सांगणार आहेत आपला कधी जन्म येणार कुठे येणार कुठल्या परिस्थितीत येणार आणि पुढे आयुष्य कसं राहणार हे प्रारब्धाने ठरलेले आहे त्याचा कर्तृत्वाशी काही संबंध नाही समर्थ पुरुषार्थ वेगळ्यालाच म्हणतात याचा अर्थ आपल्या पुरता निष्कर्ष काढायचा झाला तर आपण आपली बुद्धी समर्थ सांगतात तशी कर त्या अंगाने त्या दिशेनं करा म्हणून त्यांनी त्याला जाणत्याची कामे आणि त्यांनी भ्रम निर्णता म्हणजे ज्याला कळत नाही तो तो उगाच भ्रमामध्ये गुंततो मग हे डायट चांगलं का ते डायट चांगलं मग ते ग्रीन ग्रास खाल्लेलं गाईचं दूध चांगलं किती किती प्रकार हो पुष्कळ त्याला काही अंत नाही बघा पुष्कळ काय काय आहे मग ते सगळं ठीक आहे हे फूड झालं मग ते कागदी प्लेट म्हणून खायचं का फोमच्या मधनं खायचं का स्टील प्लेट म्हणून खायचं हे देवस्थानांमध्ये आजकाल ह्याच्यात चर्चा पुष्कळ असतात सगळ्या की काय करायचं कुठे खायचं आणि काय करायचं त्या देवाबद्दल चर्चा कुठे जास्त दिसूनच येत नाही हम्म कारण का हे फार महत्वाची ओवी अशासाठी आहे की मला आपलं असं वाटतं हे मी आता मी माझ्या मनाने सांगते की खरं खट तुम्ही तपासून बघा कि आता इथपासून आता समर्थ आपल्याला ते शेवटच्या दशकातल्या काही सिद्धांत शेवटच्या दशकातल्या शेवटच्या समासामध्ये काही सिद्धांताच्या अशा उभ्या आहे त्याचा सुतो वाचक करायला समर्थाने सुरुवात केली आहे असं मला वाटत हम्म ते बघा हि जी ओवी आहे आई हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे आता याच्या पुढची जी ओबी आहे तो वेगळा निष्कर्ष आहे भगवंतांनी रचना केली त्यामध्ये भगवंतांनी विचार, विचार केलेली आहे त्यात सगळं योग्य आहे जगदीश्वरे अनुक्रमे सकाळी ही केले असे पुढचे शब्द पण म्हणतो हे बघा इथे काय म्हणले असो ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे या ही विसाव्या दशकातल्या सा दहाव्या समासातल्या शेवटच्या शेवटच्या हो ओव्या ज्या आपण काही संप्रदायामध्ये शेवटच्या वीस ओव्या हो दासभोज प्रश्नानंतर या म्हणतात आता बघा इथं कसं केलंय असो आधी म्हणले आधी जाणत्या आजच्या समासातली आहे आधी जाणत्याची का विसाव्या दशकात म्हणतात ऐसी हे विचाराची का हम्म तिथे म्हणले नेणता उगा इथं आज म्हणतात नेणता उगाच गुंते भ्रम तिथे म्हणले उगेच भ्रमो नये भ्रम अशा कितीतरी ओव्या आपल्याला मॅप करता येतील मला असं वाटतं की ही या वेळपासून त्यांनी आता आपल्याला हळूहळू फायनल निष्कर्षाकडे न्यायला सुरुवात केली आहे काय की, है का का है की? गेट रेडी फॉर फायनल आपलं आता बारावा दशक संपेल हम्म आता बघा आता ही अजूनही अजून ते आता पुढे पुढच्या ज्या उभ्या आहेत त्या आता मगाशी मी सांगितलं ना कुत्रा आणि मानव यांची कालगणना वेगळ्या तऱ्हेनं ते त्यांचं असत आहे तसे आणखीन आणखीन किती किती प्रकारे व्यवहारिक कालगणना आहे खरी नाही पण ती आहे त्याच वर्णन आता समर्थ पुढच्या उभ्यांमध्ये करते उत्पन्न काळ सृष्टी काळ स्थिती काळ संहार काळ आद्यंत अवघा काळ विलंबरूपी हम्म कि अद्यंत अवघा काळ हा सगळा उत्पन्न काही गोष्टी आता शेतकरी आहे तरी बियाणं पेर पेरलं मग तो वाट बघतो की कधी काळ कधी उगवून येईल कधी पीक भरेल स्थिती संहार काळ वेगळा आहे जे जे प्रसंगी जे 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 प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका ते समर्थ समर्थ स्वतःच समजून सांगणार पर्जन्य काळ शीतकाळ उष्ण काळ संतोष काळ सुख दुःख आनंद काळ येतो, ये प्रात काळ माध्यान काळ सायंकाळ वसंत काळ पर्व काळ कठीण काळ जाणीजे लोकी हे कितीतरी वेगवेगळे वे वे काळ आहेतच केली वेगवेगळे काळ आहेतच मग ते एक असं एक अमुक एक तोच खरा असं आता आपण अमेरिकेत राहतो मग ईस्ट कोस्ट टाईम का वेस्ट कोस्ट टाईम का माउंटन टाईम किती आपल्याकडे पण किती फरक आहे पण डे लाईट सेव्हिंग टाईम का आता पुन्हा वेळ बदलतील कधी किती तरी आहेत जन्मकाळ बाळत्व काळ तारुण्य काळ वृद्धाप्य काळ अंतकाळ विष्मकाळ वेगळ रूप आहे ही सगळी काळाचीच गणना आहे सुकाळ आणि दुष्काळ प्रदोष काळ पुण्यकाळ सकळ वेळा वेळ वेळा मिळवून काळ तया म्हणावे तर हे सगळं निरनिराळ्या दृष्टिकोनातून काळाचं वर्णन झालं हम्म आता सकाळ सुकाळ आहे का दुष्काळ आहे प्रदोषकाळ पुण्यकाळ सकळ हे सगळंच आता पुढचं काय विवेकी मनोभूमिकेतून काळाचं निरीक्षण काय आहे ते सांग विवेकी भूमिकेतून कारण हे तर हे फिजिकल सायन्सेस आहे सा हे कसं आहे बघा एक आपलं मंगळावरती एक यान उतरणार होतं अमेरिकेचा भारताने प्रयत्न केला होता वाटत त्यावेळेस मंगळावरचा दिवस ना काहीतरी मला असं वाटतं साडे चोवीस तासांचा पृथ्वीच्या कम्पॅरिझननी साडे चोवीस तासांचा दिवस आहे मंगळावर हम्म तर त्यांनी ते जे शास्त्रज्ञ काम करत होते त्यांनी सगळ्यांनी ते ते हो ती यान उतरायच्या वेळी दे त्यांनी त्यांची घड्याळ ते मंगळाच्या वेळेनुसार आयोजित केली की साडे साडे चोवीस तासाप्रमाणे त्यांनी त्यांचे तास बदलले होते घड्याळावरचे की त्यांच्या बोलण्यामध्ये कुठल्या वेळेला किती मिनटं मग ती मंगळावरची मिनटं का इथली मिनिटं मग तुमचं यान तर मंगळावर गेलंय मग ते बघा हे वे वेगवेगळ्या वेगवेगळे काळ आहे ते, ते रिलेटिव्ह आहेत बरं विवेक ही दृष्टिकोनातनं काय आहे अस ते एक वाटते एक त्याचे नाव हीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणते हम्म बघा या ओवीकडे आपण पुन्हा येऊ प्रवृत्त कारण का त्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि लोकांच्या प्रवृत्ती विविध प्रकारच्या आहे आणि एकाला एक वाटतं दुसऱ्याला विवेक ते वेगळं ते कसं समर्थ सांगतंय प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणते म्हणजे काय हा विचार आधी पूर्ण करू विस आणि मग पुन्हा मागे येतो हम्म समर्थ म्हणतात हे जे विवेकी जाणते विवेकी लोकांना नाना सुख जे अनुभवतात विवेकाने जे जाणतात ती कुठे त्यांची सुख ते म्हणतात ते, कु, ते विवेकानी कुठे आहेत ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली विवरता विवरता लादली परिस्थिती म्हणजे आधी मी जो निराकार आनंदी जो असा माझ स्वरूप होतो तर जिथून ब्रह्मांडाची रचना मायेपासून झाली त्या मायेच्या मूळ मायेची त्याला आनंदाचा कंद म्हणतात बघा तुकाराम महाराजाला आनंदाचा कंद कंद म्हणजे काय जे मूळ आहे तर मुळात तिथे विवेकाने आपल्याला तिथपर्यंत जायचंय आणि जिथे पूर्वा परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे तिथे हे विवेकी लोक त्यांना मुळापर्यंत जायचे बघा गीतेमध्ये पंधराव्या श्लोकामध्ये सुद्धा म्हणतात बघा ऊर्ध्व मूलमधाखम म्हणजे ही प्रवृत्ती इथे जे म्हटले ना अधोमुखे धावे प्रवृत्ती चाले अधोमुखे ती आपल्याला खाली नेते म्हणजे काय ते आपण बघूया की या ओवीचा अर्थात आपण आणखी वेगळ्या कि मानव जन्मामध्ये जीवाची अधोगती किंवा प्रगती ही कि केवळ आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते बघा गोंधवलेकर तुमच्यापैकी बरेच जण गोंदवलेकर महाराजांची वचन वाचतात त्या प्रवचनांमध्ये एका ठिकाणी म्हटलंय महाराजांनी की जी मनुष्याचा जीव जो आहे तो म्हणे गांडोळासारखा आहे आणि म्हणजे काय म्हणजे इकडेही जाऊ शकतो दुसरीकडेही जाऊ शकतो एकीकडे दुसरीकडे दोन्हीकडे त्याची अधोगती त्यांना सांगायचं होतं अधोगती प्रगती दोन्ही होऊ शकते आणि या प्रगतीला इथे जे म्हणतात ऊर्ध्वमुखी ते ऊर्ध्वमुखे नाना सुखांकडे समर्थ आपल्याला नेतायेत त्यालाच ते पुरुषार्थ असं म्हणतात याला जे काही प्रयत्न करून यश लाभायचं जे काही साध्य नक्की आपल्याला खात्री हवी असेल ते म्हणतात परमार्थच करा बाकी तुम्हाला मिळेल का नाही माहिती नाही मला परमार्थ मात्र यश खात्री मिळेल कारण ते म्हणून बाकीच्या गोष्टी प्रारब्धाने घडणार आहे या बाकीच्या गोष्टी इथल्या ज्याचं आपण ट्रान्झॅक्शन चालतो त्याला समर्थ म्हणतात पदार्थ त्याला ते पदार्थ म्हणतात त्या उभ्या उभी पुढे येईल ते आपण बघू तर आपण आणखी एकत्र विचार अरे इथे अठरा आणि एको एकोणीस मध्ये त्यांनी वृत्ती प्रवृत्ती निवृत्ती असे शब्द वापरले वृत्ती म्हणजे काय आपण गेल्या वेळी याच्यावर विचार केला वृत्ती म्हणजे व्यापनात वृत्ती जी आपल्याला सर्व व्यापून टाकते सगळ्या बाजूनी विशिव वृत्त विशिव वृत्त असतं बघा वृत्त असतं पृथ्वीभोवतीचे गोल असतं व्याप्त त्याला वृत्त म्हणतात तर मग वृत्ती ती वृत्त मनामध्ये उठणार जे तरंग असतात जे आपल्याला ते व्यापनात वृत्ती वृत्ती असते मग ती वृत्ती कशाबद्दल आहे बाहेर सुख बाहेर आहे त्याला प्र बाहेर बाहेरची प्रवृत्ती किंवा एक आहे ती पिकडनं ओढायची त्याला म्हणतात निवृत्ती हम्म आणखीन एक संत त्याला आणखीन एक त्यात प्रकार करायचे ते म्हणायचे निर्वृत्ती निर्गुण समाधी किंवा मला माझ्यावर त्याचा काही सुखदुःखाचा परिणाम होऊ न देणं त्याला ते निर्वृत्ती म्हणतात म्हणजे असलं तर असू दे नसलं तर नसू दे मला काही नॉन इश्यू ज्याला आपण म्हणतो ते निर्वृत्ती निवृत्तीमध्ये म्हणजे काय आहे जाणीव आहे की हे बाहेर आकर्षण आहे तिथनं मी माझ्या मनाला आतमध्ये घेतोय हे आकर्षण आहे ते मी खेचतोय खेचले निवृत्ती मी मनपूर्वक केलेली मग आपली अडचण काय आहे की विवेक दृष्टी घाली तेथे विवेक दृष्टी घाली म्हणजे ही ऊर्ध्वगती जी आपल्याला साधायची जिथे ब्रह्मांडाची रचना जिथून झाली तिथे जायचंय आपल्याला ते आपल्याला समर्थ सांगतायत प्रपंच न सोडता साधताय त्यासाठी प्रपंच सोडायची गरज नाहीये सुद्धा हम्म ते कसं त्या तर समर्थाचं कडनं पण आहे कि तेथे विवेकी दृष्टी घाली म्हणून कारण का तो फिजिकली म्हणजे शरीराने सोडायचा नाही तो मनाने विचाराने सोडायचा आहे म्हणून त्याला तिथे विवेकाने दृष्टी झाली असं म्हणते कसं आहे बघा प्रपंची असो ना परमार्थ पा आहे ये स्थिती तेला आहे बघा प्रपंचात राहून प्रपंचाची तोडबोड करून काही नाही करायचं आहे त्याचा ढाचा मोडायचा नाही आहे अक्रस्ताळेपणे बेजबाबदारीपणे काही सोडायचं नाही असं जो प्रपंचात राहून जो परमार्थाकडे अशी दृष्टी ठेवेल तोही ये स्थिती ये स्थिती म्हणजे त्याला प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये प्रारब्धानी तसं आता आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यामध्ये तो राहील त्याला काय अडचण नाही वाटणार त्याच्यामध्ये आपली काय तक्रार असते पण मी करतो पण बाकीचे नाही करत <laughs> आता आपलं असतं की नाही की त्यांचं एक संत खूप छान सांगायचे ते म्हणले अरे दोघे जण आजारी आहे आणि तू आउ, तू पण आजारी आहे दुसरा शेजारी पण आजारी आहे म्हणले तू औषध घ्यायचं ठरवलं आणि शेजारी घेत नाही औषध तर त्याचा तुला त्रास का व्हायला पाहिजे तू घे औषध आणि बरा हो शेजारी घेईल नाही तर नाही घेईल तो त्याचा प्रश्न आहे तू कोण ठरवणार <laughs> जे आहे त्या परिस्थितीत राहा प्रारब्ध योग करून राहे लोकांमध्ये सकाळांचे एक ची मूळ एक जाणते एक बाष्कळ विवेके करून तत्काळ परलोक साधावा हे बाष्कळ म्हणजे प्रवृत्तीला म्हंटलय बघ तर इथं म्हणता किती मोठं सांगितलं तरी जन्माचे सार्थक भले पहाती उभये लोक कारण मुळींचा विवेक पाहिला पाहिजे मनुष्य जन्माला येऊन माझ सार्थक झालं असं मी कधी म्हणेन मला दोन्ही ओळखायचे भले पहाती उभये लोक हा सकाळांचे एकची मुळ एक, एक जाणती बाष्कळ आणि बाकीचे जण विवेक करून तत्काळ परलोक साध जे शहाणा आहे त्याला हे दोन्ही समजतात दोन्ही समजतं एक बाष्कळ तर एक बाष्कळ ह्यालाच समर्थांनी प्रवृत्ती म्हणलं अधोमुख अधोमुख वृत्ती म्हटलं किंवा भोग सन्मुख असं आणि एक जाणते एक जाणते कोण ते एक जाणते ते त्यालाच ते, ते, ते निवृत्ती म्हणतात किंवा ऊर्ध्वमुख वृत्ती म्हणतात किंवा योग सन्मुख म्हणतात मग आता मला निवृत्ती आणि प्रवृत्ती त्याच्यामध्ये सोपं काय जातं माझं किंवा माझी सहज माझी नॅचरल रिएक्शन काय बघा पण विचार करू हे आपलं आज आता बऱ्याच दिवसात मी होमवर्क नाही दिलं तर हे आपलं होमवर्क आहे की मला निवृत्तीमध्ये तर आपल्याला ऊर्ध्वगतीला गतीला असते निवृत्ती म्हणताय हम्म जाणते म्हणताय त्याला योग सन्मुख म्हणताय माझी नॅचरल रिॲक्शन कुठे येते यो प्रवृत्त निवृत्तीकडे येते का प्रवृत्तीकडे येते किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आणखीन एका शब्दात उदाहरण कि मी महत्व किंवा मला महत्वाचं मानाच सन्मानाचं काय वाटतं प्रवृत्ती वाटते का निवृत्ती वाटते बघा वा विचार करा ह्याचा आपण विचार केला तर आपल्याला पुढच्या ओब्या आपल्याला वाटेल अरे हा बरोबर आहे मला अगदी आपल्याला भिडतील दी, त्या ओव्या तर इथे आपण थांबू मग होमवर्क वर पाच मिनिटं आहेत आपल्याला होमवर्क वर चर्चा करायची असेल तर होमवर्क पर चर्चा करू पण हे फार सुंदर आहे बघा की इथे किती तर समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं की जा ज्याला जाणते म्हणतात त्यालाच ते निवृत्ती म्हणतात ऊर्ध्वमुख वृत्ती म्हणतात आणि त्याला ते म्हणतात प्रपंचात तर राहायचंय दोन्ही जाणायचंय प्रपंचात दोन्ही आहे प्रवृत्ती आहे त्याला ते बाष्कळ पण म्हणतात किंवा जाणते पण म्हणतात मग त्याला किंवा त्याला त्यांनी ते अधोमुख म्हटलं तर मग माझी एक गोष्ट साधक व्हायच्या आधी माझी नॅचरल रिॲक्शन काय येत होती आणि काय यायला पाहिजे त्याच्यावर आपण विचार करायचा ठीक आहे आता मी प्रार्थना म्हणतो मग आपण आवा असेल तर आपण चर्चा करू प्रश्न असतील कोणाला तर ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ नमस्कार Let's okay.